to wins again COVID-19. Okay, aaja press conference kalche kai the minutes revise karta. It is the status of the COVID-19. आता पर्यंत एकूण डायरेक्ट सस्पेक्टेड केसीचे सैम्पल असे उरूं ना, बट जो सस्पेक्टेड केसीस असा काही जणांनी म्हटलं की पळयता की प्रेस करता असताना आणि चार सस्पेक्टेड कोविडाच्यो केसीस मेळ्यो, तसो विषय ना तो. आमकां जो सारी पेशंट म्हणजे सिव्हियर एक्यूट रेस्पिरेटरी इलनेस किंवा आय एल आय पेशंट जे मेळटा पळय न्ही, तांकां आयसोलेशन वॉर्डांत दवरता, बट तांकां आयसोलेशनान दवरता आसतना कोविडाच्या आयसोलेशनान दवरिना, तांकां सेपरेट आयसोलेशन वॉर्ड करपाक दवरला. त्या खातीर जी प्रेस बातमी लोकां समोर वयता पळय न्ही, म्हणजे आनीक चार सस्पेक्टेड मेळ्या काय कितें, मागीर तांचो रिजल्ट येयसर कितें, अशी लोकांच्या मदीं एक धाक दूख निर्माण जाता, ती जावची न्ही. आमकां सस्पेक्टेड म्हणून आमी जेंच्यो जेंच्यो टेस्ट करता पळय न्ही, ते आमकां सारी टायप पेशंट जितके दिसता तितक्यांचे करतले, हेजो अर्थ तो पेशंट खंयसरूच संपर्कान येवं ना. आमी हें फक्त इतक्याच खातीर करता की एखादो दुसरो सुद्दां पेशंट सुटचो न्ही म्हणून करता, म्हणून खंय तरी तेजें रिपोर्टिंगूय वेवस्थीत रित्या जावचें म्हणून फक्त हांवें हो विशय मेन्शन केलो. हय, ते हेजो मिडिया बुलेटीन आहा पळय न्ही, तो मातसो चुकता, तो म्हाज्या लक्षान आयला. हांवें एक्चुली तो पयरूच सांगिल्लो. ओके, तो मातसो कितें जाला, म्हणजे जे पॅसेंजर अंडर होम क्वारंटाईन जे 63 दाखयता पळय न्ही तुमकां, आनी क्युम्युलेटीव्ह केसीस यांच्या अजून थोड्यांचे 14 दीस कंप्लीट जावंक ना, ते फक्त हांगा दिसता, ते करेक्शन करपाक जाता. म्हणजे आतां हे 1611 जे आहा पळय न्ही, हेंचे 14 दीस कंप्लीट जावन गेले, हेजो अर्थ फक्त 63 लोक हे लेट आयिल्ले बीन, किंवा तांकां 28 दीस सांगल्या कदाचीत, म्हणजे हो वेगवेगळो हे आहा, तो क्लॅरिफाय करपाक लायता हांव मिडिया बुलेटिनाच्या माध्यमांतल्यान. ते दोन तिनूय विशय भितरले हांव ते क्लॅरिफाय करपाक लायता आज मिडिया बुलेटिन, आयचे कदाचीत बेगीन वयतले, पण फाल्यांच्यान हांव मिडिया बुलेटीन सारखे काडपाक लायता. हांव पर्सनली म्हाज्याय लक्षांत आयले ते एक 2-3 नंबर भितरले वयर सकयल जातात. हय, सस्पेक्टेड इन द अंडर द आयसोलेशन वॉर्ड इन जीएमसी सुद्दां म्हणटा, पण हेच चार तुम्ही रिपोर्ट करता. आम्ही सस्पेक्टेड म्हणजे दे आर नॉट डायरेक्ट सस्पेक्टेड, बट आमकां जे सारी आय एल आय पेशंट मेळटा पळय न्हू, तांकां आमी डायरेक्ट आयसोलेशनान घालता. पण जीएमसीन सुद्दां आतां आयसोलेशनचे 2 वॉर्ड करपाक लायिल्ले आसा आमी, कित्याक पयलीं हे एखादो दुसरो पेशंट येयल्लो थंयसर जो पॉझिटिव्ह आसलो त्या वॉर्डान न दवरता, तांकां सेपरेट आयसोलेशन वॉर्डान दवरपाचे प्रोविजन आमी करपाक लायिल्ले आसा. ओके, तो स्टेटस पयलो आशिल्लो. प्री मॉन्सून वर्क सगळी कडेन मोठ्या प्रमाणात सुरू जालें, उरलेल्या पंचायतींनी सुद्दां सुरू केलें. मायग्रंट लेबर, लोकल लेबर ह्या सगळ्यांक घेवन तेंच्यांनी सुरू करपाचें म्हटलां. ते 181 पंचायतींनी सुरू केल्या, 14 म्युनिसिपालिटींनी केले. ओपनिंग ऑफ द गव्हर्मेंट ऑफिसीस. ओके, आमी स्ट्रक्चरल स्टाफ जो लागता, बिकॉज म्हणजे आयज कारण फाल्यां परत पब्लीक हॉलिडे आशिल्ली, परवाच्यान जर आमकां बेजीक काम सुरू करपाक जाय डिपार्टमेंटांनी जाल्यार आयच्यान म्हटलें की हेड ऑफ द डिपार्टमेंट आनी तांकां लागपी कन्सर्न, मागीर ते स्टरलायज करून घेवप, क्लीन करून घेवप, कितें हें तांकां आयज येवन ठरया म्हटलेलें. आनी परवाच्यान जें जें तुमकां येवपाक जाय, हेड ऑफ द डिपार्टमेंटान हाजेर डिसिजन घेवचें की कोणाक आफोवपाक जाय, कोणाक ना, म्हणजे तेणी डिसिजन घेवपाचें म्हटलां. पण हे बाबतींत मागीर डायरेक्टर ऑफ एड्युकेशन, डायरेक्टर ऑफ हायर एड्युकेशन आनी ऑल द डायरेक्टर्स, ओके, दे विल टेक कॉल. ते कॉल घेतले की कोणाक आफोवचो, कोणाक अल्टरनेट डे आफोवचो. ऑफिसांतली अरेंजमेंट सुद्दां म्हणजे सोशल डिस्टन्सिंगाच्या माध्यमांतल्यान दवरून तेंच्यांनी सांबाळची. तांकां ट्रान्सपोर्टेशन जाय म्हणून सकाळच्यो आनी सांजच्यो आमी 206 कदंबा बसीस ह्यो तांकां फ्लाय करपाक लायिल्ल्यो आसा, ज्यो ज्या ज्या जाग्या वेल्यान ज्या तालुका प्लेसीस वयल्यान येताल्यो थंयच्यानूच. आनी त्या खातीर म्हाजी परत रिक्वेस्ट आसा, म्हणजे गरज ना तांच्यांनी घरा भायर सरचें न्ही, बेश्टी बसींनी गर्दी करचें न्ही, बसींच्या थंयसर सुद्दां म्हणजे पुलीस फोर्स हे ते दवरुनूच त्या पद्दतीन सुरू करतले. प्रायव्हेट इंडस्ट्री काही प्रमाणात सुरू जाल्या, तांकां सुद्दां आमी सोशल डिस्टन्सींग सांबाळून त्यो बसी सुरू करा म्हटलां. ओके, आयज ना थोडी गरज ना ती ऑफिसां, फक्त डायरेक्टर आनी एखादो क्लार्क कोण लागता तोच येतलो, तांची गरज ना. म्हणजे थोडी डिपार्टमेंटांनी आत्तां गरज ना, फॉर एग्जाम्पल आर्ट अँड कल्चर डिपार्टमेंट हेची आत्तां तितकीशी गरज ना, सिव्हील सप्लाय डिपार्टमेंट हेची गरज आसा, वॅटरनरी डिपार्टमेंट हे पूर्ण चलतात आमचे. ओके, डायरेक्टर ऑफ एड्युकेशन ती कॉल घेतली कोण कोण येवपाक जाय, कोण नाका ते. ओके, ना
आणि लोकांनी किती कामं घेऊन येऊची नाही, त्यांचे पेंडिंग वर्क असतात, त्यांचे स्ट्रीमलाईन करपाक जाय, पण ती कामं काय करची? आता डायरेक्टर ऑफ एज्युकेशनाक प्रिपेरेशन्स असतले त्याच्या फुडल्या वर्षाचे, ते प्रिपेरेशन त्यांच्या पद्धतीने सुरू जातले. म्हणून स्कुलांनी आपले विषय घेऊन आता येऊचे नाही, त्यांच्यानी जुनान येऊचे. आताच गर्दी कित्याक करपाक जाय? सगळे जुनान येयल्यार जाता. हय, प्रायव्हेट कंपनी उलयता तेजेर हांव सांगता. येतना सेक्रेटरी हेल्थ ऑलरेडी म्हटला की आम्ही म्हटला ओपीडी सुरू करचे म्हणून सगळ्यांनी वांगडाच ओपीडीन गर्दी करची ना. आयज थोडे कडेन खूप मोठ्या प्रमाणात गर्दी दिसली, तशी गर्दी जावची न्ही. हांवें हेल्थ मिनिस्टराकडे आयज उलयला, लिमिटेड बेज आरएमडीची ओपीडी, सब सेंटरची ओपीडी, आणि गरज ज्यांची एमर्जन्सी गरज असा त्याच लोकांनी पीएचसी, सीएचसी आणि डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांनी सध्या येवचे. किंवा बाकीचे मेडिसिन आणि हे करपाक सांच्या दिसा गेल्या जाता. स्टेप बाय स्टेप त्यांना सांगला की सगळं पळून त्यांच्यानी सुरू करचे असे ऑलरेडी असे म्हटलेले असा. ओके, सेक्रेटरी. ताज्या उपरांत हाऊस टू हाऊस सर्वेक आज दीसभर सकाळच्यान हाऊस टू हाऊस सर्वे झाला. खूप मोठ्या प्रमाणात आणि बरो रिस्पॉन्स लोकांकडल्यान मेळटा, खूप बरो रिस्पॉन्स मेळा. खरोखरच हा फॉलोअप घेतलो 2 लाखाच्या पेक्षा चड जे असा पण न्ही, हे लोकांपर्यंत आमचे सर्वे करपी टिमी सगळीकडे पावल्या आणि कोणाचीच कटकट ना. सगळ्या जणांनी आपल्यापर्यंत बऱ्यापैकी काम सुरू केला आणि काही त्यांना लोक सुद्धा बरो रिस्पॉन्स देतात. लोक येऊन आपणून स्वतः आपली इन्फॉर्मेशन देतात, दुसऱ्याची इन्फॉर्मेशन खबर असलेली देतात. आम्ही म्हटला की आय एम ए असतले, बाकीची सगळी मेडिकल असोसिएशन यांच्यानी सपोर्ट करतो ओपनली येऊन, तेही त्यांच्या बरोबर. आज पळतलं की आय एम एचे व्हेटरिनरी दोतोर, डेंटिस्ट दोतोर, आयुर्वेदिक होमिओपॅथी हे सगळे जण म्हणजे बाहेर येऊन सर्वेंच्या टिमी बरोबरही भोवता असताना थोडेकडे आमकां दिसले की त्यांच्यानी ह्या पद्धतीच्या सर्वेक सपोर्ट डिक्लेअर केला असा आपलो वेगवेगळ्या असोसिएशनांनी. अंगणवाडी टीचर्स, आमचे बी एल ओ, तलाटी हे आपल्यापर्यंत सगळे जण मामलेदार बी हे तर कामान असतात, पण सगळे जण मोठ्या प्रमाणात त्यांच्यानी सपोर्ट केल्लो असा. हय, 3 दिसांनी कंप्लीट जातले. फक्त आमकां प्रॉब्लेम असा तो आय डी सीतल्या वगैरे इंडस्ट्रियल इस्टेटींनी हे जे लोक लेबर कॉलनी जे रावता पण थंय मातसो प्रॉब्लेम असा. थंय एखादो दुसरो चड दीस लागू शकता, कारण ते ऑर्गनायज ना किंवा आमच्या स्टाफाक त्यो गजाली खबर ना, ते खंय रावता, कितें रावता. अदरवायज जे गांवांनी रावता, बूथ वायज रावता, बी एल ओ खबर असल्या कारणान ते वेवस्थीत रित्या करता. पण त्यांचोय बी जो इंडस्ट्रियल इस्टेटीन रावता, त्यांचे सुद्धा त्यांच्या कॉलनीन वचून आमचो आय डी सीचो स्टाफ त्या कामाक लागलेलो असा. आय डी सीचो स्टाफ त्यांची माहिती गोळा करतले. ओके, आणि बारीक सारीक सुद्धा सायन सिमटम्स दिसले असत जर त्यांना हाडून सस्पेक्टेड केसीस ज्यो असा त्यांची कोविड टेस्ट ही केली वयतली. सस्पेक्टेड केसीस आम्ही दोघांना त्यांची कोविड टेस्ट करपा खातीरूच आम्ही केला. ओके, आम्ही ॲनिमल हजबंड्रीच्यो सगळ्यो सर्विसीस जाग्यार पडलेल्यो असा. स्पेशली डायरेक्टर ऑफ एनआरआय नोडल ऑफिसर फॉर द सी फेरर्स, एका तो डेली इन कॉरस्पॉन्डन्स विथ द नोडल ऑफिसर ऑफ द सेंट्रल टीम हाज्या बरोबर असा. तिने ऑलरेडी आता आयडेंटिफाय करपाक सुरवात केला की आमकां प्रायव्हेट जर क्वारंटाईन सेंटर करपाची झाली, पेड क्वारंटाईन सेंटर्स, सेक्रेटरी टुरिझम इज पेड पेड आमकां क्वारंटाईन सेंटर्स ही आयडेंटिफाय करपाक लागला. म्हणजे फाल्यां सकाळी गव्हर्मेंट क्वारंटाईन सेंटरांत रावपाचें ना, सी फेरारांक जर हाडल्या उपरांत, म्हणजे आमची तयारी आमी मोठ्या प्रमाणात दवरलेली असा. त्या खातीर हॉटेलांकडे उलोवपाक सुरू केला की त्याचे पेड, म्हणजे फाल्यां सकाळी त्यांना 14 आणि 28 दीस रावचे पडटले, जर 28 दीस सुद्धा रावपा खातीर आमी पेड क्वारंटाईन सेंटर म्हणून गोंयांत खंयची खंयची आसची, कितली फेसिलिटीज अवेलेबल असा, हेजी सगळी तयारी आतापासूनच सुरू केल्ली असा. आणि त्या खातीर सेक्रेटरी टुरिझम आणि त्यांना हाडटले जाल्यार त्यांचा प्रोटोकॉल कसा असतो, तो थंयसरल्या नोडल ऑफिसराकडे उलोवन त्यांचा प्रोटोकॉलय कसो असतलो, ताजेरूय बी आम्ही आतापासून काम सुरू केला. त्याच्या खातीर त्यांच्याकडे उलोवप सुरू असा. ते वयले जेन्ना आम्ही मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्सचे डिसिजन जायना फुडें हो निर्णय घेतला वयतलो. आय जी पीन परत एकदा आपल्यो सगळीकडे म्हणजे रेल्वे स्टेशन गेट्स हाजेर आपली सेक्युरिटी चेक पोस्टाचेर परत एकदा टायट करपाक लागल्या, कारण बऱ्याच जणांक 14 तारखेची वाट पळयता खूप जण. म्हणून 14 तारखेक कितें जातलें कारण तेजेर डिपेंड असा. ओके, बाकीचे सगळे म्हणजे पी सी सी एफ असलेलो कमिशनर ऑफ एक्साइज, बाकी नोडल ऑफिसर फॉर द फॉरेन्स, हे सगळे जण आपापली कामां जी आसा पळय न्ही, ही वेगवेगळी कामां, स्पेशली पी सी पी डब्ल्यू डीन वेगवेगळी कामां आपली पावसा खातीर रेज केल्या. त्यांचो कन्सर्न त्यांच्यानी हाज्याकडे कलेक्टराकडे मागला ऑलरेडी. ओके, आम्ही लेबर कमिशनराच्या वतीन जी 6,000ची स्कीम डिक्लेअर केल्ली कन्स्ट्रक्शन सायटी वयले लेबर,
जवळपास 8,641 जणा ₹600,000 रुपये त्यांच्या अकाउंटचे जमा झाले. 752 जणांचं IFC 8,641 ओके. आणि IFSC कोड 752 जणांचा सारखा नाशिल्ला कारण त्यांचे पैसे रिजेक्टेड झाला. त्यांचा IFSC कोड मिळाल्या उपरांत त्या 752 लोकांक हे ₹600,000 रुपये जे असा पे न्हू हे कन्स्ट्रक्शन लेबर म्हणून ज्यांच्याने रजिस्टर्ड केले तितक्या लोकांक हे पैसे जे असा हे पैसे मेळटले. 4,000 रुपीज ज्यांच्यो वेजीस कमी असल्यो ज्यांच्यानी लेबर वेलफेअर बोर्डाकडे पहिली रजिस्टर्ड केल्ले आसा तांकां 4,000 रुपया ह्या म्हयन्यांत मेळटले जितके तो अजून फिगर मेळूंक ना. ओके, लॉकडावन कंटिन्यू करतात बट कंटिन्यू करता आसतना कितें चालू दवरचें आनी कितें ना हाज्या खातीर आमी सेंट्रलाक कळयलां. बट ताज्या बरोबर वेगवेगळ्या स्टेटींनी कितें आसतलें, वेगवेगळ्या स्टेटींचो मॉडल कसो आसचो हाजो स्टडी जो आसा तो आमी सुरू केला. ओके, महत्वाची गजाल म्हणजे देशाचे प्रधानमंत्री ऑनरेबल माननीय पंतप्रधान मोदीजी फाल्यां 10 वरांचेर ते देशाक संबोधित करतले. हांव सगळ्या गोंयकारांचो म्हणजे 90% गोंयकारांनी माननीय मोदीजीन सांगले त्या प्रमाणे जनता कर्फ्यूचें पालन केलें, लॉकडावनचो पिरियड 21 दिसांचो 90% लोकांनी सांगता त्या पद्दतीन केलें त्याची सगळ्या जनतेचो हांव आभारी आसा. हांव आभार मानता, धन्यवाद म्हणटा तांकां. आनी फुडले 15 दीस माननीय पंतप्रधान सांगता त्या प्रमाणे आमकां फुडले 15 दीस लॉकडावन कदाचीत 15 दीस आसत तेजेय चड दीस आसूं शकता बट त्याच प्रमाणे सगळ्यांनी परत एकदां माननीय पंतप्रधानान फॉलो करून ते सांगता त्या प्रमाणे आयकचें. पुराय गोंयान आमी म्हणटात की जेन्ना ताळयो वाजून तेचें अभिनंदन करा, ताट वाजून अभिनंदन करा, घंटा वाजून अभिनंदन करा, सगळ्यांनी अभिनंदनूय केलें. गोंयांत खूब मोठो रिस्पॉन्स वीथ रिस्पेक्टीव ऑफ द कास्ट तांकां खूब मोठो रिस्पॉन्स मेळ्ळो. दुसरे फावटी जेन्ना दीप लावप, मोबायलाची टॉर्च किंवां टॉर्च पेटोवप, कँडल पेटोवप ह्याय गोश्टीक मोठ्या प्रमाणांत सपोर्ट मेळ्ळो त्यातीर 90% पेक्षा चड गोंयकारांनी जो आसा हो सपोर्ट दिल्लो आसा त्यातीर सगळ्या गोंयकारांचो हांव आभारी आसा, धन्यवाद मानता. उरलेल्यांनी बी म्हाका दिसता आमकां उरलेल्या 15 दिसांच्या कार्यकाळांत अशाच पद्दतीचो सपोर्ट हो आमकां मेळपाक जाय. पॅरोलाचेर आसलेले काही जाण हे अजुनूय हेजो पिरियड आसा तो पर्यंत भायर उरतले. म्हणजे तेजे डिसिजन जे आसा हे IG प्रिझनांत घेतलेले आसा तांकां फुडले 15 दीस आनी भायर उरतले. ओके, आज एक म्हत्वाची गजाल म्हणजे जे नेगेटीव जाल्या पेशंट आमचे 5 पेशंट त्या पर्सनली 5 पेशंटा कडेन हांव पर्सनल फोन कॉल करून 5 जणां कडेन उलयलो. तांची मनस्थिती जाणून घेतली, ते खंय रावतात दिसली, तांची फेसिलिटीज, तांच्या फॅमिलीची चौकशी केली. पण एक गजाल म्हाज्या लक्षांत आयले ते खूब पॉझिटिव्ह आसात. फक्त समाजात परत म्हणजे त्यांच्या पासून हे उरचें न्ही, एक मतभिन्नता जी आसा ही उरची न्हू अशें म्हाकाय दिसता. शेवटी ते आमच्याच सारखे आसा आनी अशें न्ही की COVID-19 हो एकदां जालो म्हणजे पर्मनंटली आसतलो अशें दुयेंत न्हू. हे तितक्या काळा पुरतेच एखाद्या कडल्यान दुसऱ्या कडेन ट्रान्समिशन जाता म्हणून तांच्यांनी हाज्या फुडें आपल्या कडल्यान हेजो अवेरनेस करपाक तूं आनी कोणाक जावचो न्हू हाज्या खातीर 5 जाणांनी विलिंगनेस दाखयला. आमच्या कडल्यान जी कितें मदत जाय लोकां मदीं वचून सांगपाक अवेरनेस करपा खातीर आमी तयार आसतले. हांव 5 जाणां कडेन वेगवेगळ्या फावटी फोनाचेर उलयलो. थोडीशी थोड्या जाणांक कावन्सिलिंगाची गरज आसा. हांवें सेक्रेटरी हेल्थ हाका सांगलां की आमी स्पेशली कावन्सिलर जो आसा हो टॅलिफोनिकली कावन्सिलींग कंटिन्युअसली तांच्या कडेन उलयतलो. तांचे वेगवेगळे विशय आसा हे तांचे सोडोवपा खातीर टॅलिफोनिकली तांकां कंटिन्युअस कावन्सिलींग हे दिलें वयतलें. तांकां म्हणजे आतां थोडीशी इम्युनिटी कमी जाल्ल्या कारणान इम्युनिटी वाडोवपा खातीर तांकां म्हणजे आमी जशें म्हणटा की कोण तरी कंटिन्युअसली गायड करप हें गरजेचें आसा. त्या खातीर कावन्सिलींग हें तांकां दिलें वयतलें. ओके, बाकीच्यो सगळ्यो गजाली ज्यो आसा ह्यो फाल्यां माननीय मोदीजी जे देशाक संबोधन भाशण आनी ताज्या उपरांत जी सेंट्रल गायडलायन येतली ताज्या उपरांतूच फुडले विशय जे आसा स्टेटींतले हे ठरतले. म्हणजे ताज्या उपरांत खंयच्यो इकॉनॉमिकल एक्टिविटी चालू करच्यो खंयच्यो ना ह्यो सगळ्यो फाल्यांच्या हेज्या उपरांत ठरतले. हांव रिलिजियस लिडरांक परत एकदां आव्हान करता की त्या सगळ्यांनी परत लोकांक माननीय मोदीजींचें भाशण जाल्या उपरांत आपल्या सोशल मिडियाच्या माध्यमांतल्यान व्हिडिओच्या माध्यमांतल्यान सगळ्या लोकांक परत एकदां आव्हान करचें की फुडले 15 दीस माननीय मोदीजी सांगता ते आयकोन म्हणजे COVID-19 ह्या युद्धात सगळ्यांनी सहभागी जावचें.
आणि सगळ्यांनी सपोर्ट करप हे गरजेचे असा. सगळेजण सपोर्ट करतले. आम्ही अजूनही चेक पोस्टाचे फुल्ली टेस्टिंग फॅसिलिटीज अवेलेबल करप काय किदें हाजो एक विचार करता. अजून फायनल स्टेजीचे ना, कारण गोवा ऑलमोस्ट क्वारंटाईन स्टेजीन असा, म्हणजे गोंयात असतले सगळे. आम्ही नवीन कोणाक घेऊचे ना, बट तरी सुद्धा गुड्स व्हीकल येतात, वेजिटेबल व्हीकल येतात, ह्यांच्या पासून सुद्धा म्हणजे गोंयात कोरोना व्हायरसचा शिरकाव जावचो ना, म्हणजे तो विचार चालला. आमकां म्हणजे सी एस आर एक्टिविटींतल्यान ह्यो फॅसिलिटीज आमी आठूय चेक पोस्टाचेर अवेलेबल करप काय किदें हाजो विचार आमचो सुरू आसा, वीथ कन्सल्टेशन वीथ द हेल्थ मिनिस्ट्री. वेळ पडलो जाल्यार आमी ह्यो फॅसिलिटीज सुद्धा, म्हणजे जेणे करून गोंयांत येवपी प्रत्येक जाण सुद्धा, कारण रॅपीड टेस्ट जर आमची अप्रूव जाली आय सी एम आरा कडल्यान जाल्यार एक वराचे मॅक्झिमम टू मॅक्झिमम एक वर तेणी उबो रावन टेस्ट करून येवपाक कांयच हरकत ना. थोडेशें जर सगळ्यांचें सहकार्य लाभलें जाल्यार हेंय जावपाक शकता, ताजो विचार सुरू आसा. म्हणजे आमी फायनल जर जालें, म्हणजे कसलोच बाकीचो प्रॉब्लेम न जर जालो जाल्यार आठूय चेक पोस्टाचेर अशा पद्दतीची फॅसिलिटीज ही दिवपाचो आमचो विचार आसा. आनी रॅपीड टेस्टींग उरतलें तें, म्हणजे पटकन तेजो रिपोर्ट मेळ्ळो, एक अर्द्या वरां भितर जर तेजो रिपोर्ट जालो जाल्यार थंयच्यान तेका अलाव केलो, म्हणजे थंयच्यान तेका फुडें येवपा खातीर म्हणजे आमी खूब सेफ उरतले. गोंयच्या नुसार प्रत्येक गोश्ट आमी जी विचार करता ही गोंयकारांच्या हेल्थाच्या नुसार कशें सेफ उरचें हाजो विचार करून आमी प्रत्येक पावल जें आसा हें उचलता. त्या खातीर म्हजी सगळ्यांक रिक्वेस्ट आसा की परत एकदां माननीय पंतप्रधान मोदीजीचें भाशण आयकल्या उपरांत बाकीचे विशय स्टेटीचे हे ठरतले, आनी ताका सगळ्यांचें सहकार्य आतां पर्यंत लाभलां तशेंच सगळ्यांचें सहकार्य हाज्याय फुडें लाभचें हाजी विनंती करता. थँक्यू. सर, दोन क्वेश्चन्स आसात. एक म्हणजे एक न्यूज सोशल मिडियाचेर आसा की सुप्रीम कोर्टान सांगला की भायर जे इंडियेचे भायर जे लोक आहात ताणी आसा थंयच रावचे. आनी दुसरी आनीक एक न्यूज आसा की युएई आनी कुवेट हांणी म्हटला की नॅशनल शुड बी टेकन बाय देअर ओन कंट्रीज. सोशल मिडियाचेर हांवेनूय पळयलाय ते, हांवें एजीक धाडल्या दोनूय, ताजी वॅलिडिटी चॅक कर म्हणून, आनी ताजो कितें एग्जॅक्टली स्टेटस तो म्हाका सांग म्हणून सांगला. सो हेजी आज चॅक केल्या उपरांत फाल्यां पर्यंत कळयतलो, त्या ते आत्तां ताजेर म्हाका कमेंट करपाचो ना, कारण एक्चुली कितें आसा हें पळोवन घेवन मागीरच ताजेर कमेंट करता. अजून पर्यंत म्हाज्या कडेन तरी येवंक ना. म्हाका आयचे करस्पोंडंस हांवें पळोवंक ना, कदाचित आयचे करस्पोंडंस आतां पळयतलो, पळयल्या उपरांत पळयता. म्हाज्या कडेन करस्पोंडंस पावूंक ना. कोण कित्याक अपोज करता पळय न्हू रे, आयज सपोर्ट करपाची गरज आसा. इन कन्सल्टेशन विथ द सेंट्रल गव्हर्नमेंट, इन द कन्सल्टेशन विथ द सेंट्रल माइन्स मिनिस्ट्री, हो निर्णय जो आसा हो स्टेट गव्हर्नमेंट आणि मुख्यमंत्री म्हणून हांवें एकट्यान घेवंक ना. ओके, इन कन्सल्टेशनान घेतला. खातीर लोकांच्या हिताचे जर कितें जाता आसत जाल्यार आयज राज्यांतल्या मनशांक सपोर्ट करपाची गरज आसा अशें म्हाका दिसता. आनी जर कोण हाका विरोध करता आसत जाल्यार गोंयकारांनी समजचो की अशा मनशाक म्हणजे कशा कितें, म्हणजे खरें कितें आनी खोटें कितें जेका आमी म्हणटा पळय ना, तें गोंयकारांनी समजपाक जाय. ते ओपन आसा ही गजाल, म्हणजे हो निर्णय कितें हांवें एकट्यान घेवंक ना. ताकाच लागून सेक्रेटरी टुरिजमाक सांगला न्ही, म्हणजे प्रायवेट हाती कोण दिवपाक तयार आसा. आमकां शेवटी फाल्यां सकाळीं जर निर्णय जालो जाल्यार आमकां आमी तयार आसपाक जाय, म्हणून आमी आतां पासून तयारी सुरू केल्या. आमी ऑलरेडी कामाक लागलेले आसा. ओके, सगळी कडेन म्हणजे सेक्रेटरी टुरिजम हो वेगवेगळ्या हॉटेल्स, वेगवेगळे हॉस्टेल्स, वेगवेगळी ज्या ज्या जाग्यार जी जी फॅसिलिटीज आसा तांचे कडेन उलोवपाक त्यांनी सुरू केला. आत्ता कशें आसा, आमी सगळ्या जाणांक रेस्ट्रिक्ट करूंक शकना, आमी तेजी मॉडेलिटी तरी ठरोवपाच्या विचारान आसा. बट म्हाजी रिक्वेस्ट आसा, जो गरज ना त्यांनी घरा भायर सरचो न्हू. गव्हर्मेंट स्टाफ, इंडस्ट्रीन वचपी स्टाफ, बँकींग हांच्यांनी आतां पर्यंत वयचें.
फाल्यां एकदां नॅशनल गायडलायन येयल्या उपरांत मागीर तेज्या उपरांत आमकां डे टू डे किंवां अपडेट करून कितें चेंजीस करपाक जाय आसत जाल्यार त्या अनुसार ठरतले. अजून म्हणजे तसो फायनल डिसिजन म्हणजे कशें आसा, आर्थीक वर्ष तशें पळोवंक वता जाल्यार 31 मार्चाक सोंपता, पण तरी सुद्दां म्हणजे आमी एका म्हणटा 3 महिने मॉरिटोरियम वाडयलो, बाकीच्यांक आमी थोडोसो ताजेर डिस्कशन सुरू आसा फायनान्शियल. कशें आतां ताजेरूय बी आमकां एक फायनान्शियल, आमी जी रिव्यू टीम म्हटला तशेंच हांव फायनान्सा कडेन उलयतां, कारण आमकां तो पिरियड तांकां वाडोवन दिवपाचो काय कितें हाजें कन्सल्टेशन ऑलरेडी सुरू जाला. ह्यो बसी ज्यो आसा ह्यो सॅनिटायज करून सोडटा डेली तेंचे, म्हणजे हे काम कदंबान पयलींच सुरू केला. तेजेर सांगलें न्ही परवा पर्यंत सेंट्रल गायडलायन येयल्या उपरांत मागीर तेजे निर्णय जातलो. एक गजाल हांव परत सांगता, कशें आसा त्या त्या घटकांकूच थंय रिप्रेजेंटेशन दिवपाक जाय अशी गरज ना, तांचेर विचार करपी लोक जे आसा पळय न्हू हांकां आमी इन्क्लूड केल्या, म्हणल्यार प्रत्येक घटकाचो विचार जातलो. आतां आमी उदाहरण म्हणटा म्हणजे आमी पायलट वेल्यान घेतले म्हणजे तांचो विचार जातलो असो ना, आमी सगळ्या सॅक्टराचो गोंयची इकॉनॉमीक रिवायव कशें करप ताजेर आनिकूय गोवमेंटाचे प्लॅन आसा. फक्त नॉट ओन्ली इकॉनॉमीक रिवायवल कमिटी, आमी अजून वेगळ्या 2-3 सॅक्टराचेर काम करप सुरू केलां. थोडेशें तेजो काम सुरू जालें काय हांव तुमकां सांगतां कशा पद्दतीन आमी काम, जे मायन्यूट आणि मायक्रो लेवलचेर काम जे आसा हे फावटी जातलें. प्रत्येक पंचायत लेवलाचेर वचून काम करपाची सरकाराची तयारी आसा, आनी सरकाराच्यो सगळ्यो मशिनरी ज्यो आसा पळय न्हू ह्या कामाक लागलेल्यो आसा. त्या खातीर खंयच्याच सॅक्टरान म्हणजे आमचो रिप्रेजेंटेशन ना, आमकां थंयसर कितें जातलें काय ना, ही कमिटी जी आसा ही तशी पळोवंक वचत जाल्यार म्हणजे कोणाक पॅकेज सजेस्ट करपा खातीर न्हू, हो पयलो विशय क्लियर करता. ही कमिटी प्रत्येक बिजनेस कसो रिवायव जातलो, इकॉनॉमीक रिव्यू रिजनरेशन जेका आमी म्हणटा रिवायवल म्हणटा हें कशें जावंक शकता हाज्या खातीर सुरू केल्ली ही इकॉनॉमीक रिवायवल कमिटी. सजेशन्स घेवपा खातीर जे सजेशन्स दितले गोवर्मेंट ताजेर फायनल डिसिजन घेतलो. हय आमी आमचो फाटले फावटी जशें आमी हेज्या वेळार केल्लो पळय तसो करता, परवा पर्यंत डिक्लेर करता. परत सांगलें तुका हो निर्णय स्टेटीचो न्हू, आमी मॅक्झिमम टू मॅक्झिमम डिमांड करूं शकता, आमी रिक्वेस्ट करूं शकता, आमी कंटिन्युअसली रिक्वेस्ट करता. हांव काल परत एकदा प्रायम मिनिस्टरा कडेन उलयला त्या विशयाचेर, डिस्कशन सुरू आसा म्हणून सांगलां, ताजेर कितें तरी निर्णय मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेर्स जाता तितके बेगीन घेतले. गोंयचे डिमार्केशन आमकां केसीस खंय 7 केसी मेळ्यो ताजे डिमार्केशन हांवें करपाक सांगलां, झोनान करपाची आतां गरज ना. आमकां खंयच्या तालुक्यान मेळ्ळें ते गोंयच्या पूर्ण मेपाचेर डिमार्केट करपाक लायला हांवें, म्हणजे खंयच्या तालुक्यान खंय मेळ्ळें आमकां त्यो डिमार्केशन जातलें, पण कन्सर्न पंचायतीक त्या लोकलांक तशें खबर आसा की आमच्या हांगासर मेळ्ळा, बट लोकांकूय खबर कळपाक जाय. ते ती आरोग्य सेतू ऍप सेंट्रल गव्हर्मेंटाचो जो आसा पळय न्हू हो सगळ्यांनी डावनलोड करचो. तो आरोग्य सेतू ऍप आमकां फुडल्या खूब वर्सांनी ताजो आमकां म्हणजे वर्सभर सुद्दां ताजो फायदो जातलो. आरोग्य सेतू ऍप जो आसा पळय न्ही, आपूण त्या एरियेन गेलो जाल्यार थंय पॉझिटिव्ह केस आसली किंवा थंय आसा पयली आसलो जाल्यार तेजे हे कितें म्हणटा तेका सिग्नल्स जे आसा पळय त्या ऍपाच्या माध्यमांतल्यान मेळटले. म्हाका एकूय कंप्लेन अजून येवंक ना. आयच आत्ताच्या घडीक हांवें सगळ्या तालुक्यांतल्यान रिव्ह्यू घेतलो,
खुयसरूच कांयच कंप्लेन येवंक ना कोणाचीच. फक्त एकूच ते सोशल मिडियाचेर कितें तरी एक फोटो आसा तिकोच, कोण तरी कितें तरी पळय. आतां कितें तरी कितें बारीक सारीक कितें विशय आसतलोच. हांव चॅक करपाक लागलो. आयज सर्वे करताना कितें जालें, फाटल्यान कॉलनी आनी तितून काश्मीरच आसा, मोस्ट ऑफ देम आर वोटर्स. आनी थोडे 8 महिने आसता, बाकीचे म्हयने गांवान वयता. तेंचे कोणीच हे करूंक ना, पूण एकली टिचर येयली, तेच्या बरोबर तेजो स्टुडंट येयल्लो. तो फक्त तितके आमच्या घरांनी खंयची चुकलां आसत, कोणाक कळटा आसत जाल्यार तेंच्यांनी कळोवचे. बियलोक आमच्या कळोवचे, आमी वचून सुद्दां मागीर, कारण 3 दीस त्याच भुतान त्याच वार्डान किंवा त्याच लोकॅलिटी आमचे आसतले. 3 दीस चुकले आसत जाल्यार तेंचो परत सर्वे घेवं येता. तो सांगला न्ही, म्हणजे फाल्यांचो जो पर्यंत फाल्यांची माननीय मोदीजींचे भाशण जाल्या उपरांत आनी सेंट्रल गायडलायन येयल्या उपरांत फुडल्या 15 दिसांचो रोडमॅप हो ठरतलो. आनी हांगा ते ताला मारता पळय हेल्मेट घालनासतना, ते मिशीन यूज करता हेजे, तेजे तुका दिसता इन्फेक्शन जावपाचो हे आसा पळय, स्प्रेड जावपाचो. मागीर पोलीस कडेन 24 वरां ड्युटी करता, तेंचे मातशे हेल्थाचे कितें गरज नाल्या भोवत नाका मरे भायर, ताला मारपाचो प्रश्न येना. पूण भोवना म्हणून पोलिसांक इफेक्ट पडटा न्हू, लोक आयकना. पोलिसांक आमी सॅनिटायझर हे ते सगळे प्रोवायड केला. मॅक्झिमम प्रिकॉशन्स आमी घेवपाचे, तितके प्रिकॉशन्स आमी घेता. ओके, थँक्यू. बेगीन भायरच बसना फाल्यांच्यान भायर खातले हे जाले सांग. फाल्यां ठरतले तू म्हाका भायर सांग मागीर हांव चौकशी करता. गोवा फाइट COVID-19 इसके बारे में कहते वक्त मैं मुझे खुशी हो रही कि अभी कौन से भी सैंपल्स एट प्रेजेंट पेंडिंग नहीं है. हम जो कुछ सारी और ILI के पेशेंट आते हैं उनको एडमिट करते हैं और उनके सैंपल लेके कुछ डाउट नहीं रहना चाहिए, इसीलिए हम चेक कर देते हैं. ओके, अभी एक भी वैसी केस पेंडिंग नहीं है. यहाँ प्री मानसून के वक्त बड़ी मात्रा से पंचायत एरिया और म्यूनसिपलिटी में स्टार्ट हो गए हैं सभी जगह के. ओपनिंग ऑफ द गवर्नमेंट ऑफिसेज आज से स्टार्ट हुए, तो परसों से जो कुछ लगेंगे वो विथ स्ट्रक्चरल स्टाफ वो ऑफिस सभी काम करेंगे. और इसके लिए जो कदम्बा के बसेस अराउंड 206 बसेस हमने अप्लाई करने के लिए कहा है. सेक्रेटरी हेल्थ ने जो OPDs RMD PHC आज से कुछ जगह का OPD स्टार्ट हो गया और कुछ OPD जो हैं अभी भी कल परसों से सभी स्टार्ट होने वाला है. बाकी सभी कुछ इसका हेल्थ सर्विसेज की फंक्शनिंग अच्छी तरह से चल रही. इम्यूनाइजेशन, एंटीनेटल, पोस्टनेटल चेकअप स्टार्ट हो गए हैं. अपने हाउस टू हाउस सर्वे को बहुत अच्छा रिस्पॉन्स सभी लोगों से मिल रहा है. अच्छी तरह से हाउस टू हाउस लोग बहुत अच्छा रिस्पॉन्स दे रहे हैं. सभी हमारा स्टाफ बहुत अच्छी तरह से काम कर रहे हैं. आज पहले दिन ही 2 लाख से ज़्यादा लोगों तक अपने पूरे सर्वे सभी पहुंच सके. और इस लोगों को पूरे मेडिकल एसोसिएशन के सभी IME या बाकी सभी लोग जो हैं वो बहुत अच्छी तरह से रिस्पॉन्स दे रहे हैं. हम इस फाइट टू विन अगेंस्ट द COVID-19 में सभी ग्राउंड लेवल से सभी स्टाफ काम में लगे हुए हैं. बाकी तो अपने सी फेरर्स का जो इशू है, अपने नोडल यहाँ का जो नोडल ऑफिसर्स इन कंसल्टेशन विद द नोडल ऑफिसर सेंटर में उनके रोज मेल डाल के उनके कंसल्टेशन में है. बाकी उनके लिए जो प्राइवेट क्वारंटाइन फैसिलिटीज होटल एरिया में बाकी जगह चाहिए उसकी तैयारी स्टार्ट हो गई है. हम पूरी तरह से जो हम तैयारी करनी चाहिए अभी से हमने स्टार्ट करने के लिए स्टार्ट कर दिया है. IGP ने और भी अपने जो चेक पोस्ट है उसको स्ट्रेंथन करने के ऑर्डर दे दिए हैं. कोई रेलवे रूट से या रेलवे गाड़ी से जो मालगाड़ी से आ रहे थे उनके बारे में भी चेक उन्होंने रखा है. बाकी PCCF इज टेकिंग केयर ऑफ द जू. बाकी कमिश्नर एक्साइज जो इसको मैन्युफैक्चरिंग ऑफ द सैनिटाइजर करने की परमिशन वो और ज़्यादा बना रहे हैं. बाकी फॉरेनर्स जो थे यहाँ से इवैक्यूएट हो गए. 3924 फॉरेनर्स 20 फ्लाइट्स लेके इवैक्यूएट हो गए हैं. बाकी इश्यूज़
जो पीडब्ल्यूडी रिलेटेड डब्ल्यूआरडी रिलेटेड हो उसको सभी को इंस्ट्रक्शंस गवर्नमेंट की तरफ से दी चुकी है. सभी कुछ स्टेट के ऊपर आगे वाला लॉकडाउन 15 दिन का लॉकडाउन कल के माननीय प्रधानमंत्री मोदी जी के संबोधन के बाद आगे सेंट्रल गाइडलाइन आने के बाद ही तय हो जाएगा. मैं पूरे गोवा की सभी मोर देन 90% लोग का धन्यवाद देता हूँ जो सभी माननीय मोदी जी के लॉकडाउन में 100% माननीय मोदी जी के साथ में रहे. जब उन्होंने कहा कि ताली बजाना है, घंटा बजाना है, ताली बजाना है, तब ताली बजाई. जब दीप जलाना था, मोमबत्ती जलाना था, मोबाइल लाइट, तभी भी उन्हें सपोर्ट दे के पूरा गोवा माननीय मोदी जी के साथ है. गोवा फाइट कोविड-19 के उनके साथ में है, एक एक उन्हें सपोर्ट दे दिया. अभी पैरोल पे कुछ जो प्रिजनर्स बाहर थे उनका कंटिन्यू कर दिया और भी वो बाहर रहेंगे. आज मैं पर्सनली सभी जो हमारे कोविड पेशेंट जो रिकवर हुए हैं उनसे पर्सनली मैंने फ़ोन करके बात की. उनके हेल्थ बहुत अच्छी है, उन्हें थोड़ा बहुत काउंसलिंग की ज़रूरत है. वो काउंसलिंग हम सेक्रेटरी हेल्थ की तरफ से उन्हें काउंसलिंग देने को कहा है. कंस्ट्रक्शन लेबर डिपार्टमेंट की तरफ से जो स्कीम हमने चालू की उसकी तरफ से 8,641 लेबर्स है बेनिफिटेड और 6,000 रुपीस उनके अकाउंट पे ट्रांसफ़र हो गए हैं. मुझे लगता है बाकी स्टेट का सभी जो मॉडल्स हम स्टडी कर रहे हैं कि किस तरह से लॉकडाउन के बाद इकोनॉमिकल एक्टिविटी रिवाइव करें, स्टार्ट करें, इसी के बारे में काम कर रहे हैं. हम सोच रहे हैं कि हमारे चेक पोस्ट पे टेस्टिंग फैसिलिटीज़ रखने की हम सोच रहे हैं, अभी तक फाइनल नहीं किया है. यानी कि गोवा अभी तक फुल क्वारंटाइन में है, आगे भी वो क्वारंटाइन में रहने के लिए बाकी और कोई भी गोवा में जो एंट्री करता है वो अच्छी तरह से यानी और कोई पॉजिटिव आदमी यहाँ पे एंट्री न करे, इसीलिए हम काम कर रहे हैं. अभी प्रेजेंटली ग्राउंड लेवल देखा तो केसेस कैसे देखा, इतना कैसे ग्राउंड लेवल पे जो हम सर्वे कर रहे हैं, कोई सस्पेक्टेड रहा, कोई ट्रैवल हिस्ट्री रहा, किसी को कुछ साइन सिम्टम्स देखे, तो उन लोगों का हम जो प्राइमरी टेस्टिंग करना है उसके लिए उसका लिस्ट आउट करेंगे और उनका टेस्टिंग भी करेंगे. गोवा में फुली मिल रहे हैं दो केसेस बचाए और ऐसा टेस्टिंग 7 में से 5 केसेस तो रिकवर हो गए, 2 केसेस सिर्फ बचे हैं सस्पेक्टेड, 2 केसेस सिर्फ बचे हैं. उनका आज और वेनेसडे के दिन 2 बार रिपोर्ट वापस से हो जाएगा. उनका रिपोर्ट अच्छा आ गया तो गोवा मुझे लगता है कोरोना फ्री हो जाएगा, विच इज़ अ प्राउड मोमेंट फॉर मी एंड प्राउड मोमेंट फॉर द गोवन. उन्हीं की यानी अपने मेडिकल टीम जो है ओके डॉक्टर एडविन गोम्स और पूरे ESI हॉस्पिटल के सभी डॉक्टर्स जो उसके साथ में काम करते हैं, सभी फ्रंटलाइन वर्कर्स, इनकी तरफ से मैं उनको भी कॉन्ग्रेचुलेट करता हूँ. उन्हीं के वास्ते वो पेशेंट ठीक हो सके हैं. एट प्रेजेंट मैं उनका एग्जैक्ट नंबर तो पता नहीं लग सकता हूँ, उनका इन्फॉर्मेशन लेने चालू है, बट अप्रॉक्सीमेटली जो सीफेयरर्स एसोसिएशन ने बताया उनके कहने से 7,000 to 8,000 सी फेरर्स हैं, बट इसके सिवाय और भी अप्रॉक्सीमेटली more than 20,000 पीपल्स आर देयर इन अ फॉरेन कंट्री. उनके भी सभी लोगों की चिंता हमें है, इसलिए हम वेट कर रहे हैं माननीय मोदी जी का और MOEF का डिसीजन क्या होता है उसके ऊपर. उनको वापस से यहाँ लाना, उनको यहाँ लाया तो पूरी हमारी तैयारी है कि हम उनको क्वारंटाइन रखने के लिए जो जो फैसिलिटीज चाहिए वो सभी फैसिलिटीज देने के लिए हम येस ऑफकोर्स more than 20,000 ओनली इन द गोवा स्टेट. अभी तो उन्होंने नहीं कहा है वैसे कितने, अभी इसीलिए तो हमने नोडल ऑफिसर डाला है कि वो उनसे कोऑर्डिनेट करें ओके कितना लोग आना चाहते हैं वो उसके बाद में ही पता लगेगा. ढेर सारे लोग हैं वो आना नहीं चाहते, दे आर ऑल्सो हैप्पी देर देयर. उनको अभी कुछ कंट्रीज में उतनी कोरोना की बाधा नहीं हो चुके तो वो लोग नहीं आना चाहते. इसीलिए मैं बोल रहा हूँ जो नोडल ऑफिसर से कुछ दिनों के बाद ये फिगर हमें मिल जाएगी कि कितने लोग आना चाहते हैं. सर लास्ट क्वेश्चन, एट प्रेजेंट 3,294 फॉरेनर्स इवैक्यूएट हो चुके, more than 20 flights. अभी अप्रॉक्सीमेटली 300-400 फॉरेनर्स अभी भी यहाँ पे हैं, उनके लिए उनका कोऑर्डिनेशन मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेयर्स से चालू है. थैंक यू.